왜 모델을 망가다고 स्पर्धा परीक्षांची सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध असलेले अमरावती शहरातील एकमेव ठिकाण सिद्धांत बुक हाऊस पलाश लाईन काळकीनगर अमरावती. दोन तीन चार पाच लावून राहिले रे. चाललो मी लॅब मध्ये. लाव ना. कुठं चालला? लॅब मध्ये. लॅब मध्ये? हो. अमरावतीत कुठे लॅब आहे? हे रे गजानन महाराजच्या मंदिरा साईड न. काय तर शोधला असत तिथं? काय राजा लायब्ररी नाही माहित का तुला? अभ्यासिका म्हणलं सोंग्या. काय म्हणलं शोधला चालला का चंद्रयानचा? येतो ना इथं. म्हणलं म्हणलं सरच म्हणलं कोण आपल्या? तू लाव बांब लाव तुझ्या माझ्या माणूस किती लाव पत्या. तुला एक गोष्ट सांगतो लेका मी. अभिले काय आज कधी मी माझ्या मित्राला फोन केला. मग काय कॉलेजले येतं काय? मग काय म्हणे आज काय आहे म्हणे कॉलेजले? आता त्या दलिंदर आले नाही का कॉलेजले शिकायला यायला लागते म्हणून. बापले काय पाहिजे? नवीन पोरी आहे का कॉलेजले? कॉलेजले नवीन मॅडम आल्या काय? कॉलेजची कोणती निवडणूक आहे काय? कॉलेजची गॅदरिंग कोणता नेता येते काय कॉलेजले? पाय त्या हराम कुरेले सगळं सोडून अभ्यास सोडून हे पाहिजे. बाकीचे उपाधीचे धंदे तिकडे माय बाप बो म्हणते त्याच्या नावानं. मग झालं झालं लपड लपड गोष्टी. दाबणार बा डोकं दुखून आलं ना बे. दाबून आलं ना एवढं डोकं बे. कोणता ढोर बांब लावला बे एवढं झुमकून राहिलं? काय सलून आहे ना? सलून? सलून कोणता सलून? गुडगे दुखी खांदे दुखी सांदे दुखी अभे बाबका सलून म्हणे म्हणजे सलून जाऊ दे. डोकं दुखू राहिलं ना माया का? डोक्याचं दही करता का माया चुतिया? बाबका तुम्हाला द्यावं ना बोलताय वरतून तुम्ही. बोलताय बघा का बोलता? पोलीस भरती वाला दिमाग आणि धाड असून इंग्लिशचे क्लासेस बिसेस कर आपल्या मास्तर कड. हा पाय चुतिया लेका माया दही करतो डोक्यात तू घेण लावून. अभे हे घाल तू हे बाम डोकं दुखू राहिलं निघा मजा करू लगा घेण. नाही जाऊ दे. अबे हो ते चंदनाचा फोन आलता म्हणजे उद्या देवेंद्र हो येणार आहे म्हणून रूम वर. देवेंद्र कोण? अबे आमदार बे यायचा वरून मोर्चेचा. आमदार? मग अरे वा मला भेटवा रे दिले राजा. देवेंद्र हो येणार आहे उद्या. ते खिचडी बिचडी लावतो म्हणजे तांदूळ बिंदूळ आणून ठेवला दादाच्या दुकानातून. मग ठीक आहे मी येतो ना ये उद्या राजा. ये तू कोणाकडून ह्याचं घेऊन ये पहिले. फक्त आता मी झोपतो काही कागा बिगा नाही मी. अबे ऐक ना काय त्याच्या जीवनात लय स्ट्रगल आहे. हो स्ट्रगल तर आहेच. मग बिना स्ट्रगलचं काय होणार आहे का? तुला काय ते खेळ वाटला का आमदार बनणं? म्हणजे सांगणं मध्ये काय चाललं तिथं? काय सांगू म्हणजे? अभि त्यानं 10 वर्षापासून त्यानं म्हणजे जेव्हा त्याचं ग्रॅज्युएशन जेव्हा एकदम तरुण होते आपल्या वयासारखे तेव्हापासून ते त्याचं स्वप्न होतं का बा राजकारणात जायचं आहे लोकांसाठी कामं करायचे. लोकांसाठी लय कामं केले. मोर्चे काढले लोकांसाठी 10 वेळा जेलात गेले. शेतकरी आंदोलनं किती केले किती चळवळी केल्या हे केलं तेव्हा कुठं आज त्याला ते यश भेटलं. बरोबर आहे. आणि ते आता कसं एकदम असं ग्राउंड लेवलचा माणूस आहे म्हणजे त्याला काही हे नाही ते नाही. आपल्याकडे माहित नाही का तुलेच तर पाय कॉलेजचा दिवस एकदमच तुला गर्व चढला. एवढा मोठा आमदार माणूस एवढा चांगला राहते आपल्यासोबत. मी मजा कराल तू तसा ना ह्या तू लोडलो घेऊन थोडीशी नाही पद्या. मी ऐकलाय का भाऊचा तो लय रॉयल स्वभाव आहे. नंबर देते भेटते. रॉयल स्वभाव आहे. तू ये उद्या भेट सेल्फी काढ काय करायचं कर. तू ये राजा उद्या माझ्या डोकं दुखू राहून झोपू देते की नाही मला आजच्या दिवस. तू ये मी झोपतो आता. ठीक आहे ठीक आहे बाय. बाम डबल घे बरोबर ठेव. डबल घालून घे तू. चल ठीक आहे. जेव्हापासून डोकं दुखून आलं तेव्हापासून असं वाटतं का ते काही उडलं नाही दिसून आलं. तुम्ही आयशी उडली उडली त्याला ते गोया त्याला बघ का. तू ना हो बे काय अभ्यास नाही. अभ्यास नाही काही. आता कसा अभ्यास होणार? जॉब सोडला जरा चालू आहे. माझं सोडू नको म्हटलं. एवढं सांगून मी सोडला तुम्ही जॉब काय आले का? आता पेपर होते ना बे. काय त्याच्यात मग लागणं बरोबर ठीक आहे. इकडे काही अभ्यास नाही. अभ्यास नाही काही. चाल पुढची प्लॅनिंग करू काहीतरी एखाद्या धंद्याची. ते तर पाहताच येते म्हणा. आता पेपर गिपर दिल्यावर मग खूप काय तर ठीक आहे ना. अरे लपंडरो काय करायला लागले? काही नाही बा बसलो इथं खाली बिली. कोण कामा धंदे नाही काही? तेच तर प्लॅनिंग करून आलो काम धंद्याची. कायच प्लॅनिंग करत? जेव्हा तेव्हा निघा. टाइमपास टाइमपास टाइमपास. लोक तिकडे जाऊ द्या आता काहीतरी करा. बरं मी काय म्हणतो
देवेंद्र भाऊ येणार का? देवेंद्र भाऊ आज येईन म्हणे बा 4 वाजता. स्वतः आमदार मानू भयो, त्याला काम आलं कोणतं काय आलं कुणी नाही कुणीकडे. मी काय म्हणतो भाऊ, आल्या आल्या मला फोन लाव, ठीक आहे ना? भाऊचे मला फोन आले होते. बिलकुल आल्यावर तुम्हाला फोन. नक्की नक्की. बाकी खाऊन बिन समाधान आहे? आता तेच करता काय जा बाकी बस करा. टोपजी समजते मला फोन करतो, त्याला फोन करतो, फाटा कुठचा फोनवरच काम राहत त्याचो अंगुरे येजोरे राहायचं. त्याची इच्छा आहे जेवण करायला न्यायची तुमच्या जेवण. आपण हो काय नाही, 2 पाय 4 पाय 6 पाय काय बनवून बनवून जेवण नाही पाहिजे. डुकराचं पण पाय हरण खाता नाही काय म्हणते काय नाही बस चला अभ्यास. तुम्हाला भली नोकरी लागली मग आपल्याला तसं अभ्यास करायला लागते ना लेखा कधी हो. 10 वर्षापासून टोले घेतले ना, आंदोलन केले, मोर्चे काढले, तेव्हा जमलं. सोपं आहे काय? 10 वर्षाची मेहनत आहे तुमची. 10 वर्ष घातले ना त्याच्या, लोकांना काही दिसत नाही. लोकांना काय वाटतं आपण आमदार व्हावासाठी किती टोले घ्या लागले? आमदार घरी घेऊन इतिहास पाहिजे, मागचे आमदार राज्यशास्त्र पाहिजे, प्रशासन गणित पाहिजे, म्हणजे कोणाचे सगळे कसे समाजशास्त्र पाहिजे, समाजशास्त्र पाहिजे नाही काय? आपण आपण एकही झगडा लावला नाही, झगडे सोडवले. लोकले प्रामाणिकपणा त्या मदतीसाठी जाऊन आलो. आपण कुठल्या अपेक्षा ठेवली नाही, पैशाची अपेक्षा नाही, गंताचा विषय सुटला, कुठलं तोडजोडीचं राजकारण आपण केलं नाही. 10 वर्ष म्हणजे तरुण पण पूर्ण त्यामध्ये. ज्यावेळेस कॉलेज मध्ये जायचे दिवस होते त्यावेळेस आपण या लोकांच्या तुम्ही वैतागले त्याले नाही तर काय म्हणजे साप पोट्ट झोपेतून कळ पडून देखील तसंच आहे ना. म्हणजे सेमिस्टर खतम झालं का दुसरं सेमिस्टर, म्हणजे इकडे मार्कशीट अशीच राहते, ऍडमिशन करा दुसऱ्या सेमले, फॉर्म भरा, फॉर्म सांगत आहे आमच्या. त्याचं कारण हे असं आहे, आता शैक्षणिक 2018-19 शैक्षणिक धोरण आपल्याला सुचवायचं आहे सरकारले, तर तुम्ही त्या पद्धतीने सांगा की बाबा आम्हाला या पद्धतीचं धोरण असलं पाहिजे, सोपं असलं पाहिजे, चुकीचं असलं पाहिजे, ह्याचा तुम्ही भ्रमात राहू नका. धोरण असं तयार झालं पाहिजे, किमान त्यातून पिढी निर्माण चांगली करता आली पाहिजे, असं धोरण तुम्ही सुचवा ना. आपण राज्य सरकारकडे त्या दिशेने आपण सूचना मांडू. तुम्ही सांगा तसं ठेवा, पण सेमिस्टर म्हणून बंद करा. सेमिस्टरना काय होते कळत नाही, पोलिटिक्स येत ना, एकूण खतम नाही होत, दुसरं लागते. म्हणजे कास्तकाराला तरी मागणी ते वावर बियड पलटावर वेळ लागते 2 महिने, पण इथं तर काहीच नाही. शिवाजी शिक्षण संस्थेचे जीएस आहे, लिहिले सांगा जनरल सेक्रेटरी. आमचे आहे मयूर भाऊ राऊत. मयूर भाऊ राऊत हे म्हणत काय? पत्या हा बोल ना. मस्त वाटलं लेका देवेंद्र भाऊ सोबत बोलून. मस्त वाटणार आहे ना भाऊ, माणूसच तसा आहे ना, कामाचा कामाचा माणूस आहे. मग तुला तर मी आधीच म्हणलो होतं, पण मी काय म्हणतो मॅ तसं ठरवलं आता, म्हणजे बा थोडं राजकारणाकडे वळा म्हणलं. देवेंद्र भाऊ कसं लहानपणापासून म्हणजे आधीपासून काम बिम केले हे केले तसे करायच ठरवलं मॅ. लेका तू अभ्यास बी अभ्यास तर चालूच राहते, मी काय तसा अभ्यास करत नाही का? ते तर करत. मग तेच म्हणतो म्हणजे कसं अभ्यास होते आणि सोबत सोबत आपली थोडंफार बॅकग्राऊंड आता आपल्याला बनवा लागेल ना. तसं आता देवेंद्र भाऊ आहे तुला जायचं आहे म्हटलं जातं. मग मला म्हणजे सोबत राहा लागेल ना भाऊ तुम्हाला. आम्ही तर आहे तेच म्हणलं हम तुम्हारे साथ. पोट्टे गिट्टे पाय आपले मस्त पैकी काय म्हणलं अंचल तुझ्या कॉलेज मधले पाय, कॉलेज गिलेज मधले पोट्टे गिट्टे बोला 4-5 जण आहे का नाही? बोला प्रदीप. हा बोल ना. काय साठ बोलालो म्हणजे भाऊ आले होते तर थांबले नाही जरा. थांबलं नाही म्हणजे 1 घंटा थांबले भाऊ, त्यासाठी काय अजून थांबणार आहे का? तुला तर कवाच ये म्हणलं, सगळे पोट्टे आले भेटून गेले. पण थांबायला पाहिजे होतं जरा असं. जाऊ दे आता, मी काही भेट झाली जाऊ दे मग राहू दे. मी काय म्हणतो पोट्टे गिट्टे जमा करा आपले, संघटना खोला म्हणलं विद्यार्थ्यांसाठी, काहीतरी करा आपल्या एमपीएससी वाल्या. राजकारणात आता काय बे? राजकारणाचं काय बे म्हणजे राजकारणात नाही, पण आता काहीतरी करावं म्हणलं थोडीफार समाजसेवा हे ते राजकारण आता पुढचं पुढं पाहू काय तर करायचं. मग परा दिवशी ते प्रोग्राम आहे तिथे 5-6 फुटले थांबून आहे वाट 5 कार्यक्रम काय ठरवायचं तो येतो मी. चला.
हॅलो, हा बोल रे, बोल दो थोडं काम होतो बनी मी तो आपला प्रतीक नाही का, प्रतीक पानखडे ते बोलतो जरा बैजन लिया करू राहिलं. हा ते देवेंद्र भाऊ घेऊ आले होते की नाही रुमर, तर ते निघतं बाबा पोट्टी घेऊ घेऊ राजकारणाच्याच गोष्टी करते तिथे अभ्यासात अभ्यासात मन निघाल त्याचं अभ्यासातून निघाल्यासारखं वाटते. पोट्टी घेऊ घेऊ बसते ना राजकारणाच्या गोष्टी, मध्ये सांगे दोन चार गोष्टी म्हणून जरा असं तुम्ही समजवून सांगा म्हटलं बाबा त्याला. बर 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 ठीक आहे ठीक आहे. एक काम कर, त्याला ऑफिसमध्ये पाठवून दे, असं काही काम वगैरे नको सांगू, मी बोलतो तसं ठीक आहे. बर मग कसं, बर बर मग ठीक आहे ना, मग पाठवून देतो तुमच्या पाशी त्याला, जराचं समजून सांगा त्याला जराचं, आणि थोडंसं जरासं गरम करता ते पोट्ट काही आमचं काही ऐकत नाही बाबा, ते आमच्यावरच गरम होते तुमचं ऐकन तरी. हा बोल ना प्रतीक. अरे काही नाही सर, ते बलदेवनं पाठवलं होतं तुमच्याकडं, मला फोन आला होता त्याचा. काय म्हणते, राजकारणात एंट्री करू राहिला म्हणते तू? नाही बा, मी काही राजकारणात एंट्री तर नाही करू राहिलो. हा मग काय झालं? काहीच नाही झालं. त्यानं मला सांगितलं की आता तू अभ्यास अभ्यासवर थोडं लक्ष कमी देऊन राहिला, राजकारण राजकारण करून राहिला. अरे काही नाही, ते देवेंद्र भाऊ आलते ना रूमवर, हा तर असंच ते मग पोट्टे किट्टे आपले म्हणे त्याला भेटायचं आहे ते असं तसं. अच्छा मग मग बरं, आपला कोणत्या परीक्षेचा अभ्यास करू राहिला? मी आपलेच एमपीएससी. एमपीएससी, अरे बापरे. बरं मला सांग, हे एमपीएससी वर्षातून किती वेळा एक्झाम येते? एकदाच होते. एकदा होते, तर जागा किती असते? तीनशे बरोबर आहे. मला सांग, जो विद्यार्थी एमपीएससी देते तो अजून दुसरे एक्झाम देऊ शकत असेल ना? देते ना. कोणत्या कोणत्या असते? म्हणजे वर्षभर चालू असते एक्झाम, म्हणजे ऑप्शन्स भेटते. बरोबर आहे. तुने देवेंद्र भाऊचा विषय घेतला, माझी गोष्ट आहे तुला समजावून सांगतो. एमपीएससी दरवर्षी लेस एक आपली राज्यसेवा परीक्षा काढते. बरोबर आहे. वर्षातून एक, जागा किती? तीनशे, दोनशे तीनशे जेही असेल ते. देवेंद्र भाऊ जे परीक्षा देतात ते किती वर्षातून देतात? पाच वर्षातून. जागा किती असते? 288. एका तालुक्यातून, एका मतदारसंघातून एक. फायटिंग करणारे किती असते? लय सारे असते. म्हणजे एवढे लोक कॉम्पिटिशन करून राहिलेले आहे, पाच वर्षातून एक अटेम्प्ट देतात. आणि तुलले का एमपीएससी करून राहिला, वर्षभर तुला अटेम्प्ट आहे. बरं मला सांग, एमपीएससी करून राहिला तुझं स्वप्न एमपीएससी करायचं, देवेंद्र भाऊ आमदार झाले कशासाठी झाले असतील? लोकांचे काम करायसाठी, किंवा लोकांना काहीतरी चांगलं सुविधा भेटलं पाहिजे म्हणून, त्यांचे काही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, ते न्याय हक्क लढा वगैरे करण्यासाठी. तू जर खुर्चीवर बसला तर तूही तेच करू शकशील, करू शकशील ना? देवेंद्र भाऊ जे करून राहिलेले आहेत त्या जागेवर पोहोचून ते तू नाही करू शकत का? मग त्याच्यासाठी तुला का आमदारच व्हावं लागेल का? तू अभ्यास करून खुर्चीवर बसून पॉवर मिळवून तू लोकांची कामं नाही करू शकत का? मग मला सांग, हे परीक्षा सोपी आहे की थे परीक्षा सोपी आहे? पाच वर्षात एक जागा निघणारी पोस्ट, ज्याला आपण आमदार म्हणतो, खासदार म्हणतो किंवा अजून काही म्हणतो, हे कठीण आहे की या जागेवर पोहोचून एमपीएससीचा अभ्यास करून, युपीएससीचा अभ्यास करून किंवा अजून कोणत्या गोष्टीचा अभ्यास करून जर आपण त्या खुर्चीवर पोहोचलो तर आपलं जे स्वप्न आहे की लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, लोकांच्या प्रश्नासाठी आपल्याला भांडायचं आहे, तुम्हाला भांडायला काय लागेल? तुम्ही सही द्या ना सरळ. तुमच्या ऑफिसमध्ये कोणी येऊन राहिला, साहेब आमचं हे काम करून द्या, तुम्हाला कुठं जायला लागेल हो? तुम्हाला कुठं जायला लागेल? तुम्ही बसल्या जागेवर लोकांचे काम करू शकता. हे भाऊगिरी सोडा. हा त्या भाऊगिरी बनासाठी, भाऊ बनासाठी पहिले लय मेहनत घ्या लागते, आणि त्याचा आयुष्याचा इतका मोठा त्याग असतो तेव्हा जाऊन एक देवेंद्र भुयार तयार होतो. बरोबर आहे. तुम्ही देवेंद्र भुयार बनण्याचे स्वप्न पाहू नका, तुम्ही प्रतीक बनण्याचे स्वप्न पहा, आणि तो प्रतीकाचं उदाहरण सगळ्यांना घेतलं पाहिजे. ते फक्त आमदार खासदार बनून होत नसते. आपण एमपीएससी साठी आलेलो आहे ना इथं, तर आपण एमपीएससीचा अभ्यास करा, मेहनत करा, दिवस रात्र आपल्या घरचे मेहनत करून राहिलेले आहे. आई वडील तुम्हाला कधी सांगतात काय की ते जेवले नाही जेवले? जेवढ्या महिन्याचा पैसा पाठवायचा तेवढा पाठवतास ना? मग त्याच्या मेहनतीवर आपण पाणी टाकून राहिलो ह्या भाऊगिरीमुळं. मला सांगितलं त्यांनी सगळ्या गोष्टी, म्हणून मी तुला बोलावून घेतलं इकडे. आलं का लक्षात? त्याच्यामुळं काय समजलं? काय करशील मग? अभ्यास अभ्यास कर, मेहनत कर, आणि मोठा हो आणि लोकांचे प्रश्न सॉल्व्ह कर. ठीक आहे.
ठीक आहे चल ये मग तू आता काही असलं तर मला सांग. ठीक आहे ठीक आहे. इतर विषयांचे क्लास कुठेही असो पण इंग्लिश ग्रामर साठी फक्त आशिष भाकरे सर जे बेसिक पासून शिकवतात. ग्रामर केअर अकॅडमी गाडगेनगर अमरावती. हा राजे व्हिडिओ पाहता कमेंट नाही करत सबस्क्राईब करत नाही हा लाईक नाही करत राजे फक्त 20-22 राहायचे व्ह्यू 200-300 लाईक करत त्यांना एवढंच म्हणणं आहे फक्त सबस्क्राईब करता बा.